नागपुरात केंद्रीय कोळसा मंत्री हरिभाऊ चौधरी यांच्या दौऱ्यासाठी चक्क शेतकऱ्याच्या शेतातून रस्ता काढल्याची बाब समोर आलेली आहे. या रस्त्यामुळे संबंधित शेतकऱ्याचं जवळपास 50,000 नुकसान झाल्याची माहिती मिळते आहे. सावनेर तालुक्यातल्या भानेगाव परिसरात 131 हेक्टर परिसरात वेकोलीची खाण आहे. 2007 सरकारी करारानुसार स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात आल्या होत्या. शेतकरी देवराव ढोकेंचा करारनामा झाला होता, मात्र त्यांना अद्यापही मोबदला मिळालेला नाहीये आणि त्यांनी जमीन कसणं सुरूच ठेवलं होतं. या हंगामात त्यांनी कापसाचं पीक लावलं, त्यांना शेतामध्ये उत्पादनही चांगलं मिळालं. मात्र केंद्रीय कोळसा खाण मंत्री हरिभाऊ चौधरी हे या दौऱ्यावरती आलेले होते आणि त्यांच्या दौऱ्यासाठी रस्ता तयार करण्यासाठी या शेतकऱ्याच्या शेतातूनच रस्ता तयार केला गेलेला आहे आणि त्यामुळे शेतकरी देवराव ढोकेंचं मोठं नुकसान झालेलं आहे. मात्र खाण कंपनीनं यावर आता काहीही बोलायला नकार दिलेला आहे. त्यांनी सेक्शन 9 केलं जमिनीच्या, त्याच्यावर 7-12 नाव चढवलेलं आहे. मी 3 ऑक्टोबर 2017 ॲग्रीमेंट केलेला आहे, करारनामा केलेला आहे. मला अजूनपर्यंत त्यांनी मोबदला दिलेला नाही आहे. मोबदला न देता त्यांनी माझ्या शेतातून पराठीमध्ये बुलडोजर चालवून माझी पराठी चोरून नेली. त्यांनी पराठी शेतावर जागेवर मुक्यावर नाही आहे त्या अधिकाऱ्यांनी, आणि मला रोजगारही नाही दिला आणि माझ्या जमिनीचा मोबदला सुद्धा नाही दिला. आपण बघतो की शेतकरी देवराव ढोकेंचं नुकसान झालेलं आहे. त्यांच्या शेतामध्ये कापसाचं उत्पादन चांगलं आलेलं होतं, कापसाचं पीक देखील आलेलं होतं. मात्र केंद्रीय कोळसा खाण मंत्री हरिभाऊ चौधरी यांच्या दौऱ्यासाठी या शेतकऱ्याच्या शेतातनं रस्ता तयार केल्या गेल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. या संदर्भात आपण अधिक बातचीत करणार आहोत आमचे नागपूरचे प्रतिनिधी तुषार कोवळे यांच्याशी. तुषार, आपण बघतो की एकतर विदर्भातला शेतकरी हा वेगवेगळ्या आसमानी सुलतानी संकटामध्ये सापडलेला आहे, त्यातच आता देवराव ढोके यांच्या शेतामध्ये पीक आलेलं होतं, मात्र मंत्र्यांमुळे त्यांच्या शेतातल्या पिकाची नासाडी झालेली आहे. तुषार, निश्चित अत्यंत धक्कादायक असा हा प्रकार आहे. मध्ये जर का मंत्र्यांचा दौरा असल्यानंतर कशा प्रकारे प्रशासनाची लगीन घाई सुरू होते हे आपल्याला पाहायला मिळालं. कारण की काल ज्या प्रकारे मंत्र्यांचा दौरा आल्याबरोबरच काल साधारण सायंकाळच्या सुमारामध्ये देवराव ढोके यांच्या शेतामध्ये संपूर्ण WCLचे अधिकारी JCB घेऊन पोहोचले. त्यांच्या शेतामध्ये उभी कपाशीची शेती होती, कपाशीचे झाडं JCBच्या माध्यमातून त्यांनी काढून थेट मंत्र्यासाठी तिथे रस्ता तयार केला. कारण की मंत्र्याचा कानवा हा ठाणेगावच्या जे ओपन खदान आहे त्या ओपन खदानमध्ये जाणार होता आणि त्यासाठी जो रस्ता पाहिजे होता त्यासाठी इतरस्त दुसरा रस्ता नसल्यामुळे चांगला आणि सोयीचा आणि कमी वेळामध्ये मंत्र्याला तिथे पोहोचता येईल अशा रस्ता WCLला पाहिजे होता, त्यासाठी एका दिवसात रातोरात तो रस्ता तयार केला. त्यामुळे अत्यंत धक्कादायक असा प्रकार आहे. म्हणजे एखाद्या मंत्री जर का येत असेल तर त्या मंत्र्यांच्या सेवेसाठी प्रशासकीय अधिकारी काही पण करायला मागे पुढे पाहत नाही. त्यामध्ये मग का एखाद्या शेतकऱ्याचं नुकसान होत असेल तर याचा देखील त्यांनी विचार केलेला नाही. जर का नियमानुसार 2007 करारपत्र झालं असेल आणि त्यांची जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया अजून पूर्ण झाली नाही, असं असताना जर का तो शेतकरी शेत वाहत असेल आणि त्या शेती वाहत असताना त्या शेतामधनं या अधिकाऱ्यांना रस्ता काढण्याचा अधिकार कोणी दिला हाही महत्वाचा प्रश्न आहे. या संदर्भात WCLचे अधिकारी बोलायला तयार नाही. पण एखादा मंत्री आपण जर का बघितलं तर भारतीय जनता पक्षाची जे चाल चरित्र आणि चेहरा कशा प्रकारे ते सांगायचं वेगळं आणि दाखवायचं वेगळं हा आता प्रत्येक नागपूरमध्ये पाहायला मिळाला आहे. राज्यमंत्री केंद्रीय राज्यमंत्री एक दिवसाच्या दौऱ्यासाठी ज्या प्रकारे तिथे रस्ता केला गेला त्या अगदी बरोबर आहे. तुषार, आपण पाहतो की मंत्र्यांनी हे सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी जगणं आणि त्यांच्यासाठी काम करण्याची अपेक्षा असताना मंत्र्यांच्या दौऱ्यासाठी एका शेतकऱ्याच्या पिकाचं नुकसान केलं जात असेल तर याशिवाय कोणतीही धक्कादायक बाब नसणार आहे. आपल्याला माहितीये का WCL कंपनीनं अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित केल्या होत्या, ते दुसरीकडनं रस्ता करू शकत होते, मात्र ज्या शेतकऱ्याला त्यांनी अद्याप व्यवहार केलेला नाहीये त्याच शेतकऱ्याच्या पिकाचं नुकसान झालेलं आहे. धन्यवाद तुषार या माहितीबद्दल.